नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत डेली न्यूज आणि आजची पहिली बातमी आहे शेतकरी आंदोलन मागे. केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर संयुक्त किसान मोर्चाची ही घोषणा आहे. आता याच्यात आश्वासने काय काय देण्यात आलेली आहेत, तर शेतमालाची किमान आधारभूत किंमत निश्चित करण्याबाबत समिती नेमण्यात येईल. त्यात संयुक्त किसान मोर्चाच्या प्रतिनिधींचाही समावेश असेल आणि समितीचा अहवाल मिळेपर्यंत हमी भावाची विद्यमान अव्यवस्था कायम राहील. आता दुसरं आश्वासन असं आहे की आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे तातडीने मागे घेतले जातील. उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश या भाजप प्रशासित राज्य सरकारांनीही हा निर्णय मान्य केला आहे. आता तिसरं आश्वासन आहे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विभाग व यंत्रणांनी शेतकऱ्यांविरोधात दाखल केलेले गुन्हेही तात्काळ मागे घेतले जातील व अन्य राज्यांनीही गुन्हे मागे घ्यावेत अशी विनंती केंद्र सरकारने केली आहे. आणि पुढचं आश्वासन असं आहे की आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात पंजाब सरकारने घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश व हरियाणा सरकारनेही भरपाई देण्यास तत्वत मान्यता दिली आहे. वीज बिलासंदर्भातील वादांच्या मुद्द्यांवर संयुक्त किसान मोर्चाशी चर्चा केल्यानंतर दुरुस्ती विधेयक संसदेत मांडले जाईल. खुंट जाळणी प्रकरणात शेतकऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार नाहीत. हे एडिटोरियल मी सकाळ न्यूजपेपर मधून घेतलेलं आहे. दुर्बल गटाच्या व्याख्येची गरिबी. आता याच्यामध्ये लेखकाला काय सांगायचं आहे हे थोडक्यात इथे पाहूया. वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी तर्कशुद्ध धोरणांची गरज आहे. त्यासाठी सरकारच्या विविध सवलती योजना, ग्रामीण पायाभूत सुविधा, रोजगाराची स्थिती यांचा समग्र आढावा घेण्याची आणि राजकीय हितसंबंधांच्या संघर्षाशिवाय पुढील किमान 25 वर्षाची समन्वित आणि व्यापक योजना आखण्याची वेळ आलेली आहे. आता यात लेखकांनी काय काय सांगितलेलं आहे, तर सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS हा वर्ग ठरवण्याच्या व्याख्येविषयी शंका उपस्थित केली होती. आता या गटासाठी वार्षिक उत्पन्नाची 8 लाख रुपये ही मर्यादा कोणत्या तर्काने निश्चित केली असे न्यायालयाने सरकारला विचारले आहे. आता या संबंधात लेखकाचं मत पाहूया. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची समान एक श्रेणी असावी. सर्व कुटुंबे ज्यांना पिण्याचे पाणी, स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य सुविधा या 4 सुविधांपैकी कोणतीही एक सुविधा नाही आणि 3 लाख रुपयांपेक्षा कमी इतके कुटुंबाचे वार्षिक किंवा वैयक्तिक उत्पन्न नाही उत्पन्न असेल त्यांना दुर्बल आणि आर्थिक घटक म्हणून मान्यता असावी. ही व्याख्या देशभरात लागू करणे आणि देखरेख करणे सोपे होईल असं लेखक म्हणतात. आता लेखकांनी अजून काही पॉइंट सांगितले आहेत. ते असे की आर्थिक दुर्बल कुटुंबामध्ये सरासरी 3 किंवा त्यापेक्षा जास्त मुले असतात, तर मध्यम आणि उच्च मध्यवर्गीय कुटुंबामध्ये सरासरी 1 किंवा 2 मुले असतात. आता नॅशनल फॅमिली अँड हेल्थ सर्वे रिपोर्टनुसार 2021 रिपोर्टनुसार प्रति कुटुंब सरासरी 2 मुलांपर्यंत पोहोचू शकलो आहोत आपण. म्हणजे आता सध्या 2021 सरासरी प्रति कुटुंब 2 मुले आहेत. पण याचा अर्थ असा नाही की आपली लोकसंख्या वाढ अचानक थांबेल. आरोग्यातील सुधारणा, दीर्घायुष्य, आरोग्य जागरूकता, विविध राज्यांतील असमतोल लोकसंख्या शून्यावर येणे हे दूरचं वास्तव आहे. फक्त लोकसंख्या वाढ मंदावेल. आता या सगळ्या सिच्युएशन किंवा ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर लेखकांनी स्वतःचं कसं मत मांडलं, तर प्रत्येक नागरिकाला सरकारी मदतीशिवाय सुखी जीवन जगण्यासाठी समर्थ बनवणे हे सरकारचे अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे. त्यासाठी विविध योजना, सवलती, ग्रामीण पायाभूत सुविधा, रोजगाराची स्थिती यांचा गांभीर्याने समग्र आढावा घेण्याची आणि किमान 25 वर्षाची समन्वित योजना आखण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी किमान मुद्द्यावर राजकीय सहमती असायला हवी असे लेखक म्हणतात. आता पाहूया एक पुढची बातमी. संसदेत सरोगसी विधेयक मंजूर. सरोगसीला परवानगी देण्यात आलेली आहे पण त्याच्यासाठीचे काही अटी आहेत. आता
अटी काय काय आहेत, तर संबंधित जे दाम्पत्य असेल त्यांच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजेत, संबंधित दाम्पत्य हे भारतीयच असले पाहिजेत, आणि पतीचे वय हे 26 ते 55 तर पत्नीचे वय हे 23 ते 50 असावे. एकाला वंध्यत्वाचा विकार असल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र गरजेचे आहे. आणि चौथा पॉइंट, सॉरी पाचवा पॉइंट असा की वैद्यकीय मार्गाने सरोगसीचे पर्याय स्वीकारणे बंधनकारक असेल. आता सरोगसीला बंदी म्हणजे सरोगसी रेस्ट्रिक्ट कोणाकोणासाठी असेल, तर व्यावसायिक हेतूंसाठी सरोगसीद्वारे अपत्य प्राप्ती करणाऱ्यांना परमिशन नाही आहे. तर ज्या दाम्पत्याला आधीच सदृढ बालक असेल त्यांना सुद्धा सरोगसीसाठी परमिशन नाही मिळणार. तसंच समलैंगिक दाम्पत्यांना सुद्धा आणि दुहेरी नागरिकत्व असलेल्या आणि विदेशात राहणाऱ्या नागरिकांना सरोगसीसाठी भारतामध्ये परमिशन नाही मिळणार. तर विद्यार्थ्यांना या होत्या आजच्या बातम्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, स्टे हॅपी.